सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शौर्य दिनानिमित्त प्रति विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले. पाहुयात सविस्तर बातमी. आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरात विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सचिव गणेश भिसे, संघटक सतीश कांबळे, सदस्य दीपक चव्हाण, महिला ब कार्यकर्ते उपस्थित होते. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. आघाडीचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, हा शौर्य दिन आहे. हा महाराष्ट्र हा शौर्यांचा राज्य आहे. याच्यामध्ये बलिदान देणारी लोकांची संख्या जास्त आहे आणि जिथं अन्याय होतो अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. शौर्य दिनानिमित्त जवळ ज्यांच्यावर अन्याय झाले असे अनेक वर्षाचं असणारं जो बलिदान आहे, हे पेशव्यांचं राज्य होतं, ते नष्ट करण्यासाठी ज्या 500 वीरांनी बलिदान दिलं, त्या बलिदानाची शौर्यगाथा गाजवण्यासाठी आजचा शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतो. हा शौर्य दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे. या दिनानिमित्त आपण एवढीच अपेक्षा बाळगली पाहिजे की आपण अन्यायाविरुद्ध लढायला उभं राहिलं पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या सर्व देशातल्या बांधवांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याशिवाय आपल्यावरले अन्याय दूर होणार नाही. हा शौर्य दिनाची आपल्याला एवढी अपेक्षा देतून आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.